सध्या लोकसभा निवडणुकांचा काळ असल्याने राजकीय पुस्तकांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुस्तकांना अधिक पसंती दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होत आहे. पहिला टप्पा शुक्रवारी 19 एप्रिलला पार पडला. आता पुढच्या टप्प्याची तयारी व प्रचार सुरू झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्वरूपाच्या लेखन वाचनाकडे वाचकांचा कल बघायला मिळत असल्याचे अक्षरधाराच्या पुस्तकालयाच्या संस्थेने म्हटलं आहे. त्यामुळे वाचक सध्या राजकीय पुस्तकांच्या वाचनात जास्त रस दाखवत आहे. सगळ्याच राजकीय पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील पुस्तक अग्रभागी आहे. फक्त मोदीच, द गेम चेंजर मोदी, मोदीच का, नरेंद्र मोदी, नवी भाजप, बदलता भारत, मोदी जागतिक व्यवस्थेचे रचनाकार, मोदी आव्हान 2024 चे या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे अमित शहा यांचे आधुनिक चाणक्य या पुस्तकाला वाचक पसंती दर्शवत आहे. शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेले लोक माझा सांगतील या पुस्तकालाही वाचकांची पसंती मिळत आहे. याआधी या पुस्तकाला मागणी होतीच, मात्र आता निवडणूक काळात ते अधिक वाचलं जात आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरेलाही प्रतिसाद मिळत आहे. तर अरविंद केजरीवाल आणि आम जनता आप नेता अरविंद केजरीवाल या केजरीवाल यांच्यावर असणाऱ्या पुस्तकांनाही प्रतिसाद मिळत आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व, स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव्य, डाव्यांचा खरा चेहरा, भारत मार्ग, लोकशाहीचे वास्तव, सावरकर ते भाजप, काँग्रेस पुढील आव्हाने आणि भाजपचा उदय अशा विविध राजकीय विषयांवरील पुस्तक वाचनात वाचक रस घेत आहे. देशाच्या राज्याच्या राजकारणात काय चाललंय हा नेहमीच वाचकांच्या कुतूहलाचा अभ्यासाचा विषय असतो. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र, वाहिन्या, यूट्यूब चॅनल व इतर सोशल माध्यमातून लोक राजकारणाविषयीचे अपडेट्स मिळवत असतात. मात्र राजकीय इतिहास, स्थित्यंतर, राजकारणाचे विविध पैलू, घराणी, समीकरण यांचा सखोल अभ्यास करणाराही एक वर्ग असतो. या वर्गाला पुस्तक वाचून अधिकच माहिती मिळवण्यात स्वारस्य असतं. असा वाचक वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकातून राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.